नमस्कार, मधूच किचनमध्ये आपले स्वागत. खरवस पाहिलात, किती छानपैकी वडी पडली आहे. गाय किंवा म्हैस व्यायल्यावर जे चिकट असं दाट पिवळसर दूध येतं त्याला चीक म्हणतात, आणि या चिकापासून आपण हा खरवस बनवतो. खूप इच्छा असते खरवस खायची, पण आजकाल ओरिजिनल असं चिकाचं दूध मिळत नाही. मग अशा वेळेला ही रेसिपी नक्की फॉलो करा. झटपट असा हा खरवस मी तुम्हाला दाखवते. इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे, दूध गरम करून थंड केलं आहे. एक वाटी घट्ट दही, या दह्यामधलं मी पाणी काढून घेतलं आहे. म्हणजे सुती कपड्यामध्ये 5 ते 6 तास हे दही बांधून ठेवलं होतं, जसं आपण चक्का करताना बांधतो तसं, आणि त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. याला हँकर्ड म्हणतात, आणि हे दही वापरायचं. हे बघा, आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये अजिबात दह्याची गुठळी राहता कामा नाही. मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये एक वाटी मिल्कमेड टाका. मिल्कमेडनी ओरिजिनल खरवसची टेस्ट येते आणि गोडवा पण येतो. यामध्ये मिल्कमेड पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्येच 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाका. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे खरवससुद्धा खूप छान सेट होतो आणि त्याचे कापसुद्धा खूप सुरेख पडतात. तर आता हे सर्व आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्येच आता आपण वेलची जायफळची पूड टाकूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणं फार गरजेचं आहे. बघा, असं बॅटर तयार झालं पाहिजे, आणि साधारण हे घट्ट असतं. आता आपण पसरट डबा घेऊया. आता त्यामध्ये हे बॅटर ओतते. डबा किंवा जे भांडं घ्याल ते पसरट घ्या, त्यामुळे खरवस व्यवस्थित सेट होतो. त्यावरती वेलची आणि जायफळची पूड टाका. आणि तुमच्याकडे जर केशर असतील तर केशरच्या 1-5 काड्या टाका. आणि केशरमुळे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप सुरेख येते. थोडे पिस्ताचे काप पण लावलेत सजावटीसाठी. तर हा असा आपला खरवस आता वाफवायला ठेवूया. खरवसची आपण तयारी करत असताना एका साईडने गॅसवर पसरट भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं, आणि या पाण्यामध्ये एक रिंग किंवा प्लेट ठेवून त्या प्लेटवर हा आपला खरवसचा डब्बा ठेवायचा, आणि यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं मध्यम आचेवर आपण वाफवून घेऊया. 25 मिनटं झाले आहेत. खरवस व्यवस्थित शिजला आहे का हे पाण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी सुरी घालून चेक करा. सुरी व्यवस्थित क्लीन निघाली, आपलं खरवस एकदम परफेक्ट झालं आहे. तर आता आपण तो खाली उतरून थंड झाल्यावर त्याची अशी कापं पाडायची, आणि सुरेख कापं येत आहेत, आणि त्याचा सुगंध पण खूप छान पसरला आहे. दूध, दही, मिल्कमेड, कॉर्नफ्लॉवर, वेलची जायफळ पूड, ह्या अशा कमी साहित्यातला झटपट होणारा हा खरवस तुम्हाला नक्की सगळ्यांना आवडेल. आणि खरंच सांगते मी तुम्हाला की हा खरवस नक्की करून बघा. अगदी बाहेर जो खरवस मिळतो त्यासारखाच हा खरवस होतो, आणि जे चिकाचं दुधापासून जो बनवतो त्याच्यासारखंच ही टेस्ट लागते. बघा कसे मस्तपैकी कापं पडली आहेत. तर असा हा खरवस तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आणि करून बघा आणि कमेंट पण द्या. अशा छान छान आणि झटपट रेसिपींसाठी मधूच किचन चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे यूट्यूबवर रेसिपी अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम येईल. प्रतिसादासाठी धन्यवाद.